भाऊ, मी तीन मुद्द्यांचं तुम्हाला आता जे सांगितलं, एक तर जे कोपरगावचे जे सोने तारण, ज्यांनी सोने तारणमध्ये फ्रॉड केला होता तो 2 कोटी रुपयाचा फ्रॉड होता. त्याच क्रिमिनल व्यक्तीला ह्या बँकेने 40 लाख रुपयाचं कर्ज दिले आणि ते 40 लाखसुद्धा आज NPA मध्ये. म्हणजे अशा प्रवृत्ती, म्हणजे ह्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे ज्या गोष्टीवर, त्या व्यक्तीवर ॲक्शन न घेता त्याला सन्मानाने कर्ज वाटप करण्यात आलं. आणि तो कर्जसुद्धा वाटप केला तो जर रेग्युलर असता तरी, परंतु तो रेग्युलरसुद्धा नाही आणि अशा व्यक्तींना कर्ज दिलं. का भाऊनी जसं दुसरा मुद्दा सांगितला की 13 OTS केले, त्या नियमबाई पद्धतीने ते 13 ची 13 OTS केले, त्याचंसुद्धा सर्व प्रोसिडिंग भाऊकडे आहे. म्हणजे तुम्ही भविष्यात कधी जर त्याची जर ज्यावेळेस दाखवायचं हे होईल वेळी, त्यावेळेससुद्धा दाखवतील. म्हणजे ह्याच्यात ह्याच्यात खोटं कुठलंही नाही. आणि तिसरा मुद्दा जो पिंपरी चिंचवडचे जे चव्हाण म्हणून गृहस्थ आहे, त्यांनी जे त्याचं जे 30 कोटी रुपयाचं जे कर्ज वाटप झालं होतं त्याला, आणि ते कशा पद्धतीने बँकेत ते त्याचे पैसे भरले आणि अर्धे पैसे लांडगे नावाच्या अभिषेक लांडगे नावाच्या व्यक्तीकडे दिले, हा सगळा जो गोड भांगल हे सगळ्या गोष्टीचं जेव्हा भाऊंना हे सगळं कळलं, तेव्हा भाऊंनी त्यांना असं फार वेळेस चेअरमनना समजून सांगितलं की हे असले उद्योग करू नका. परंतु सत्तेच्या ताकदीवर, सत्तेच्या बळावर त्यांनी नेहमी भाऊंचं हे शब्द झुडकारून लावलेले. परंतु आज अशी वेळ आलेली आहे, आता काही उद्या इलेक्शन नाही म्हणून आमचा काही कुठलाही स्टंट नाही की बा उद्या इलेक्शन म्हणून आम्ही हे करतो. परंतु आज ह्या वयात जर उद्या पोलीस केस झाली तर ह्या वयात त्यांना ते सहन करण्यासारखी शक्ती त्यांच्या अंगात आज नाही. आज 85 वर्ष त्यांचं वय आहे आणि आज एक एक क्रिमिनल केस ऑलरेडी कोर्टात चालू आहे. ते 2 जणांचं सहारं घेऊन आज त्या चालतात. लोक पाहणारे, समाजाचे लोक जे पाहतात ते म्हणतात अहो किती लाजीरवाणी बाब आहे की आज ते इतकं स्वच्छ क्लीन इमेजवाला माणूस आज कोर्टाच्या चक्रामध्ये. इवन मॅजिस्ट्रेटला सुद्धा हे आले की त्यांनी पाहिलं, बोले दादा उद्यापासून तुम्ही येऊ नका. मग त्यांनी त्यांच्याकडून काही एक अर्ज घेतला, म्हणजे जे परमनंट की बाबा त्यांनी इथून पुढच्या कुठल्याही तारखेला हजर राहायचं नाही. मग असं वैद्यकीय डॉक्टरांचं सर्टिफिकेट घ्यायला लावलं आणि त्या सर्टिफिकेटने आज त्यांना त्यांनी ती एक संधी दिली की बाबा तुम्ही येऊ नका. दुर्दैवाने अशी वेळ का आली म्हणून भाऊंनी आज या सगळ्या गोष्टीचा ह्याची सगळी त्या व्यथा द्या. ज्यावेळेस हे माजी संचालक यायचे भेटायला यायचे त्या माध्यमातून ह्या चर्चेचा उहापोह व्हायचा त्यांचा. आणि त्यांनी आज मग एक सगळे लोक म्हणायचे भाऊ तुम्ही नेहमी हे बोलता मग तुम्ही ॲक्शन का नाही घेत. पण भाऊ काय म्हणायचे की बाबा मी त्यांना समजून सांगतोय असं आहे. मग ते तेवढ्यापुरती तेवढा ते प्रपोजल पुढे ढकलायचे. परंतु परत काही झालं भाऊ आजारी पडले. या दुर्दैवाने या 5 वर्षात भाऊंवर असे वेगवेगळे म्हणजे वयाच्या हिशोबाने फार वेळेस असं दवाखान्यात ऍडमिट झाल्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकरणात कितीचा घोटाळा अशा मी म्हणतो ना जवळजवळ 50 CR च्या पुढे असे काही प्रकार. ऑडिटरनी 163 म्हणजे ऑथोराइज फिगर दिलेली, म्हणजे ही काय आम्ही सांगत नाही अहवालात नोंदी. आणि ज्यावेळेस अहवाल ज्यावेळेस ह्यांनी विलंब केला डिव्हिडंड द्यायला, हे जेव्हा विलंब करायला लागले तेव्हा या गोष्टी सभासद येऊन इथं भाऊंना विचारायला लागले की भाऊ या अहवालात असं काय लिहिलं, ह्याच्यापूर्वी कधीही असं लिहिलेलं नव्हतं. म्हणजे ऑडिटर सुद्धा स्वतःवर जबाबदारी घेण्यास तयार नाही आणि अशा ह्याच्यात मग भाऊ हे काय होईल. मग ज्यावेळेस लोकांनी ही भीती प्रकट केली आणि भाऊंनी त्याचा विचार केला त्यावेळेस भाऊंनी सगळ्या माजी संचालकांना बोलून आपली भूमिका काय असणार. मग आता मी जसं मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आमची भूमिका ही बँक वाचवण्याचीच राहणार आहे. आम्ही लोकांचा जो विश्वास सुवालालजी गुंदेचावर 50 वर्षापासून जो विश्वास लोकांनी व्यक्त केलेला आहे त्याला आम्ही निश्चित पात्र राहू आणि आम्ही आमच्या पद्धतीने तिथं लढा देऊ. यश हे अपयश हे आमच्या हातात नाही, हे सर्व श्री सभासदांच्या हातात आहे. उद्या सभासदांना जर ह्याच्यातून चांगलं कल्याण करायचं असेल तर निश्चितच आम्हाला ह्याच्यात ते साथ देतील मोठ्या प्रमाणात. आणि आजही आम्हाला गॅरंटी की आजही नगर जिल्ह्यात भाऊंनी ज्या काही सगळ्या विविध धर्मातली लोक, विविध पंथाची लोक, विविध क्षेत्रातली लोक, म्हणजे तो बूट पॉलिशवाला असून द्या या फ्रूटच्या गाडीवाला असून द्या, तो मुस्लिम समाजाचा असून द्या किंवा दलित समाजाचा असून द्या किंवा इतर कुठलेही समाज, भाऊंनी त्यांना ही सर्वसामान्याची जी बँक हे ब्रिज लागलेलं होतं ते भाऊंनी खरं करून दाखवले. आज सुदैवानी जेव्हा भाऊ दवाखान्यात होते की बाहेरगावची लोक भाऊंना मिळायला यायची, भेटायला यायची आणि